नमशियतिराजाय विवेकानंदसूरय सच्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारीने स्वामिने तापहारिने प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामीजींचा एक विचार घेऊन त्यावर आपण चिंतन करत असतो आज आपल्या चिंतनाचा विषय आहे विवेक असावा मनी विवेक असावा मनी हा आजचा आपला विषय आहे भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा आपण वापर केला पाहिजे कारण मन अतिशय चंचल आहे आणि मन कधीही आपलं ऐकत नाही पण ह्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी भगवंतांनी आपल्याला बुद्धी दिलेली आहे आता त्या मनावर नियंत्रण ठेवायला बुद्धी आहे पण त्या बुद्धीचा आपण वापर केला तर बरेचदा काय होतं आपण बुद्धीचा वापरच करत नाही आणि जशाप्रकारे मन आपल्याला सांगते त्या प्रकारे आपण करत जातो आता मन तर निर्णय घेऊ शकत नाही मनाला चांगलं आणि वाईट कळत नाही मग मनावर कंट्रोल करणार कोण मनावर कंट्रोल बुद्धीला करावा लागतो आणि बुद्धी जर कंट्रोल करत असेल तर त्या बुद्धीमध्ये सुद्धा काही ना काही ज्ञान पाहिजे म्हणून तर धी यो यो न प्रचोदयात धी म्हणजे बुद्धी प्रचोदयात म्हणजे प्रज्वलित कर भगवंता माझ्या बुद्धीला जाग कर ती झोपलेली आहे त्यामुळे मन माझ्यावर राज्य करत आहे आणि ही बुद्धी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे ह्या बुद्धीचे अनेक कार्य आहेत पण त्यामध्ये दोन कार्य अतिशय महत्त्वाचे पहिलं म्हणजे विवेक डिस्क्रिमिनेशन बुद्धी विवेक करू शकते आणि दुसरं म्हणजे पावर इच्छाशक्ती बुद्धीमध्ये दृढनिश्चय इच्छाशक्ती हे सुद्धा आहे ह्या दोन गोष्टींचा वापर केल्याशिवाय हे मन कधीच आपल्या ताब्यामध्ये येणार नाही आता विवेकशक्ती म्हणजे काय कारण आपण जेव्हा ह्या जगामध्ये राहतो तेव्हा हे जग कसं आहे हे जग आहे मिश्रण हे जग आहे चांगल्या आणि वाईटाचं चा मिश्रण हे जग आहे दूध आणि पाण्याचं मिश्रण पण बघा ह राजहंस राजहंसासमोर जर तुम्ही दूध आणि पाणी ठेवलं तर तो, तो राजहंस त्यामधलं फक्त दूध पितो आणि पाणी सोडून देतो अशा प्रकारे जेव्हा आपण या जगा जगामध्ये राहतो तेव्हा जगामध्ये जे काही चांगलं आहे जे काही आपल्या कल्याणाचं आहे जे काही आपलं ज्ञानवर्धन करणारं आहे जे काही आपलं रक्षण करणारं आहे तेच आपण घेतलं पाहिजे जर बुद्धीमध्ये विवेक नसेल तर आपण सगळच्या सगळं घेण्याचा प्रयत्न करू आणि बरेचदा चांगल्याऐवजी आपण वाईटच घेऊ कारण आज आपण बघतो की समाजामध्ये या मीडियाचा एवढा जबरदस्त इम्पॅक्ट आहे इंटरनेट आहे सेलफोन आहे कादंबऱ्या आहे म्हणजे इंस्टाग्राम आहे असे कितीतरी माध्यमं आहेत यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सगळी काही माहिती मिळते पण जर आपण विवेक केला नाही आणि आपण सगळ्याच्या सगळंच जर बघत राहिलो ऐकत राहिलो तर आपल्या मनामध्ये वाईट संस्कार पडतील आणि मनामध्ये एकदा वाईट संस्कार पडले की ती सवय बनते आणि एकदा सवय बनली की मग आपण त्या गोष्टीच्या त्या वस्तूच्या अधीन होतो व्यसनाधीन होतो आणि मग मात्र ते संस्कार काढून टाकणं फार अवघड जातं म्हणून सुरुवातीलाच जर आपण विवेक वापरला तर आपल्या मनामध्ये वाईट संस्कार पडणारच नाही आणि वाईट संस्कार जर पडले नाही तर आपल्याला मनामधून संस्कार काढून टाकण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही म्हणजे आपल्या हातून चांगलीच कर्म घडतील म्हणून बघा स्वामी विवेकानंद काय म्हणतात स्वामीजी म्हणतात आपल्याला जे काही शरीराने मनाने व आध्यात्मिक दृष्टीने दुर्बल करीत असते त्याचा विषाप्रमाणे त्याग करा ज्यात काही जीवनदायी तत्त्व नाही ते सत्य असूच शकत नाही सत्य आपल्याला सामर्थ्य संपन्न करते सत्य म्हणजे पावित्र्य सत्य म्हणजे ज्ञान सत्यामुळे बल प्राप्त झालेच पाहिजे सत्यामुळे ज्ञान व उत्साह यांचा संचार झालाच पाहिजे तेव्हा स्वामीजी पहिलेच आपल्याला सांगतात की जे काही तुम्हाला शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं दुर्बल करणार असेल त्याचा विषाप्रमाणे त्याग करा म्हणजे विवेक पाहिजे की नाही तुम्ही त्याग कसा करणार जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की हे वाईट आहे अश्लील सिनेमे बघणं ब्लू फिल्म बघणं काय अशा कितीतरी गोष्टी आपल्याला यूट्यूबवरती आज मिळतात आणि आपली खरी परीक्षा केव्हा असते जेव्हा आपल्याला बघायला कुणीही नसतं जेव्हा तुम्ही एकटे असता त्या एकांतामध्ये तुम्ही काय करता तुम्ही एकांतामध्ये जर चांगल्या गोष्टी करत असाल तर तुमची बुद्धी तुम्हाला बरोबर योग्य मार्गाने घेऊन जाईल आणि बरेचदा काय करतो आपण अशा वाईट गोष्टी लपून बघण्याचा प्रयत्न करतो म्हणून जवाहरलाल नेहरूजींनी त्यांच्या मुलीला इंदिरा गांधीला एका पत्रामध्ये लिहिलं होतं म्हणजे इंदिरा कोणतीही गोष्ट लपून करण्याचा प्रयत्न करू नको तुला जे काही करायचं आहे ते लोकांच्या समोर कर जेव्हा लपून करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण वाईट गोष्टीच करत असतो म्हणून तर तू कुकडोजी महाराज म्हणतात उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप म्हणजे उजेडात पुण्य होतं पण अंधारात पाप होतो हे जे सगळे पाप लोकं करतात ते रात्रीच करतात नाईट क्लबमध्ये हॉटेलमध्ये चोऱ्या करतात रात्री सगळ्या वाईट गोष्टी करतात म्हणून आपल्या बुद्धीमध्ये विवेक जागृत झाला पाहिजे म्हणजे आपल्याला कळेल की चांगलं काय आणि वाईट काय आणि आपण चांगलंच घेण्याचा प्रयत्न करू वाईट गोष्टीला आपण विषाप्रमाणे त्याग करू आणि हे स्वामीजी आपल्याला सांगतात की जे काही तुम्हाला दुर्बल करणारं आहे आता बघा आजकालचे तरुण ड्रग्स ॲडिक्शन ड्रिंकिंग स्मोकिंग काय काय गोष्टी करतात आता हे सगळं जर आपल्या आजच्या युवकांनी जर केलं तर ते शारीरिक दृष्टीनं दुर्बल होणार की नाही आणि असे दुर्बल झालेले तरुण कधी स्वतःचं कल्याण करू शकत नाही आणि देशाचं पण कल्याण करू शकत नाही कारण जर शरीर दुर्बल असेल तर तुमचं मन पण दुर्बल होईल साऊंड माइंड इन साऊंड बॉडी तुमचं शरीर सुदृढ असेल तुमचं मन पण सुदृढ राहील पण शरीरच जर दुर्बल असेल तुमचं मन पण दुर्बल होईल मग तुमचं मन तुम्हाला कधीच ऐकणार नाही तुमचं मन तुमच्या नियंत्रणाच्या पलीकडे जाईल तुम्ही त्याला कितीही सांगितलं तरी ते कधी तुमचं ऐकणारच नाही मग मात्र जीवनामध्ये समस्या सुरू होतात मन कशामध्येही लागत नाही मन अभ्यासात एकाग्र होत नाही मन कामामध्ये एकाग्र होत नाही कशामध्येच मन एकाग्र होत नाही त्यामुळे जीवनामध्ये आपल्याला यशसुद्धा मिळत नाही कारण शेवटी या मनाच्या माध्यमातूनच तर तुम्हाला जगामध्ये काहीतरी कमवायचं आहे पण ते मन तुमच्या ताब्यातच नाही तुमचं ऐकतच नाही सगळी प्रलोभनं आकर्षणं आहे मग तुम्ही कसं काय या जगामध्ये राहू शकाल तेव्हा इथे शारीरिक मानसिक दृष्टीनं आणि आध्यात्मिक दृष्टीनं ह्या तीनही गोष्टीनं आपण सुदृढ झालो पाहिजे मनामध्ये अनेक विकार आहे काम आहे क्रोध आहे लोभ आहे मद म मोह मत्सर भीती हे सगळे विकार आहे हे मनाला दुर्बल करतात म्हणून ह्या विकारांच्या किंवा ह्या भावनांच्या आहारी बिलकुल जायचं नाही भावनेच्या आहारी जाऊन कोणतंही कार्य करायचं नाही आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून काम करायचं म्हणून आपल्याला विवेकाची गरज आहे हे सगळे वाईट विचार जे मनामध्ये जे वाईट विकार आहे त्यांना आपण काढून टाकलं पाहिजे कारण तेच तर आपले शत्रू आहे तेच तर आपला विनाश करतात तेव्हा त्याला काढता येणं शक्य आहे नियमित आपण ध्यान केलं प्रार्थना केली चांगली पुस्तकं वाचली स्वामी विवेकानंद साहित्य वाचलं मठाशी संपर्क ठेवला ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करत राहिलो चांगल्या लोकांचा संघ केला वाईट कंपनी सोडून दिली तर आपलं मन चांगलं होऊ शकतं पण ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे आणि हेच तर आपल्याला शिकवत नाही दुर्भाग्याची गोष्ट आहे की ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे त्याच गोष्टी आपल्याला शाळा कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाही तिसरं म्हणजे आध्यात्मिकदृष्टीनं तुम्ही सबल असले पाहिजे दुर्बल असता कामा नये तुमची आध्यात्मिक प्रगती पण झाली पाहिजे तुम्ही जीवनामध्ये धर्माचं आचरण केलं पाहिजे आणि तुमच्यामध्ये चैतन्य आहे तुम्ही फक्त हे जड शरीर नाही ह्या जड शरीराच्या मागे काहीतरी चैतन्य आहे तुम्ही त्याला आत्मा म्हणा ब्रह्म म्हणा ईश्वर म्हणा परमात्मा म्हणा तुम्ही त्याला कोणतंही नाव द्या पण ते चैतन्य ह्या शरीरामध्ये आहे आणि ते चैतन्य आपल्यामधलं आपल्याला जागृत करायचं आहे तेव्हा आपण आध्यात्मिक दृष्टीनं शक्ती संपन्न होऊ कारण आत्म्यामध्ये अनंत शक्ती आहे आत्मशक्ती आहे त्या शक्तीचा आपल्याला पत्ताच नाही आहे आपल्याला माहीतच नाही आहे स्वामी विवेकानंद म्हणतात ऑल पावर इज विद इन यू यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग बिलीव्ह इन दॅट अँड डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक सगळी शक्ती तुमच्यामध्ये आहे ह्या जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता यावर विश्वास ठेवा आपण दुर्बल आहो असं कधीच समजू नका म्हणजे आपल्यामध्ये अनंत शक्ती वास करते पण ती आहे आत्मशक्ती त्या आत्मशक्तीला प्रगट केल्यामुळे नरेंद्रनाथ स्वामी विवेकानंद झाले शंकराचार्य झाले भगवान बुद्ध झाले हे जेवढे महापुरुष होऊन गेले त्यांनी त्यांच्यामधली आत्म ती आत्मशक्ती प्रगट केली ती शक्ती आपल्यामध्ये पण आहे आपलं मन जेवढं पवित्र होईल आपलं मन जेवढं एकाग्र होईल आपण जर धर्माचं आचरण केलं सत्याचं आचरण केलं तर आपल्यामधली आत्मशक्ती प्रगट होईल आणि एकदा आत्मशक्ती प्रगट झाली की मग आपल्याला ह्या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य म्हणून राहणार नाही कितीही कठीण वस्तू असेल कितीही कठीण गोष्ट असेल कितीही कठीण समस्या असेल तुम्ही त्या समस्येचं समाधान शोधून काढालच काढाल स्वामीजींना अमेरिकेमध्ये किती समस्यांचा सामना करावा लागला पण त्यांनी मार्ग शोधून काढलाच कधीही हार मानली नाही आणि शेवटी ते यशस्वी झाले कशाच्या भरोशावर या आत्मशक्तीच्या भरोशावर तेव्हा हे समाज सांगतात की दुर्बल होऊ नका विवेक करा आणि तुम्ही चांगल्या गोष्टीच घ्या आणि जगामध्ये महान होऊन दाखवा ज्यात काही जीवनदयी तत्व नाही ते सत्य असूच शकत नाही सत्य आपल्याला सामर्थ्य संपन्न करते सत्य म्हणजे पावित्र्य सत्य म्हणजे ज्ञान सत्यामुळे बल प्राप्त झालेच पाहिजे सत्यामुळे ज्ञान व उत्साह यांचा संचार झालाच पाहिजे म्हणजे सत्याची जर उपलब्धी झाली तर आपण कधीच वाईट मार्गानं जाणार नाही आता बघा हनुमा हनुमानजीचं हनुमान उदाहरण घ्या हनुमानजी बघा समर्थ रामदास स्वामी बघा त्यांनी सत्याची उपलब्धी करून घेतली म्हणजे भगवंताचा लाभ करून घेतला आणि त्यामुळे आपण बघतो त्यांचं जीवन कसं होतं इथे स्वामाजी म्हणतात सत्य म्हणजे पावित्र्य त्यांचं जीवन पवित्र होतं सत्य म्हणजे ज्ञान सगळं त्यांना सगळं ज्ञान होतं कारण आत्म्यामध्ये सगळं ज्ञान आहे आपल्याला माहीत नाही आपल्या आत्म्याचं सगळं काही ज्ञान आहे भूतकाळाचं भविष्यकाळाचं वर्तमान काळाचं सगळं ज्ञान आहे आपण सर्वज्ञ आहोत पण आपल्याला माहिती कुठे आहे आपण राजा आहो राजा आपण आपण समजतो आपल्याला भिकारी म्हणून स्वामाजी म्हणतात की सत्य आपल्याला दुर्बल करत नाही कारण सत्य म्हणजे अनंत शक्ती आत्मशक्ती तेव्हा सत्य म्हणजेच ट्रूथ सत्य म्हणजेच गॉड ट्रूथ इज गॉड अँड गॉड इज ट्रूथ तेव्हा ट्रूथ किंवा ईश्वर तेव्हा देव हे कशा सर्व गुण संपन्न आहे आपण त्यांना प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण पण त्यांच्यासारखा होतो म्हणून तर स्वामीजी म्हणतात की ज्यात काही जीवनदायी तत्व नाही ते सत्य असूच शकत नाही जे दुर्बल करणारं आहे ते सत्य असूच शकत नाही कारण सत्य तुम्हाला कधी दुर्बल करत नाही तुम्हाला शक्तिशाली करते सत्य आपल्याला सामर्थ्यसंपन्न करते दुर्बल करत नाही आणि सत्य म्हणजे पावित्र्य आपल्या जीवनामध्ये पावित्र्य पाहिजे इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे स्त्रियांकडे देवी म्हणून बघितलं पाहिजे सगळ्यांमध्ये तो एकच आत्मा आहे त्यामुळे स्त्री आणि पुरुष हा भेदत आपण मनामधून काढून टाकला पाहिजे तेव्हा तर मन पवित्र होईल ना पापाची वासना नको दाऊ डोळा त्या आंधळ्या बराची मी तुकाराम महाराज म्हणतात की देवा मला पापदृष्टीनं कुणाकडे बघू देऊ नको त्यापेक्षा मी आंधळा झालेलो बरा पण कोणत्याही स्त्रीकडे पाप वासनेना मी बघायला नको म्हणजे ही आपल्या मनामधली जी कामवासना आहे ती काढून टाकणे म्हणजे पवित्रता जे आपल्याला पवित्र व्हायचं आहे आणि सत्यामुळे प्राप्त झालेच पाहिजे सत्यामुळे ज्ञान व उत्साह यांचा संचार झालाच पाहिजे जर तुम्ही सत्याची उपासना केली ईश्वराची उपासना केली भगवंताची उपासना केली तर तुम्हाला सत्यामुळे उत्साह मिळेल ज्ञान मिळेल बल मिळेल जे सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल पण केव्हा जेव्हा तुम्ही जीवनामध्ये विवेकाचा आदर्श घ्याल विवेक बुद्धीचा वापर कराल मनाला पवित्र कराल योग्य मार्गानं धर्माच्या मार्गाने तुम्ही आचरण कराल तेव्हा कुठे तुमच्यामध्ये ते चैतन्य प्रगट होईल आणि ते चैतन्य प्रगट झालं की तुमच्यामध्ये अनंत शक्ती हनुमंतासारखे तुम्ही महाबली व्हाल समर्थ रामदासांसारखे शिवाजी महाराजांसारखे शक्तिशाली व्हाल तुम्ही तुमच्या बुद्धीचा पण विकास होईल अनंत ज्ञान अनंत सुख अनंत शक्ती अनंत आनंद हे सगळं तुमच्यासाठी वाट बघत आहे फक्त आपल्याला आपल्या बुद्धीचा विकास करायचा आहे आणि आपल्या बुद्धीमध्ये विवेकशक्ती आणि इच्छाशक्ती जे चांगलं आहे ते मी करणारच आणि जे वाईट आहे मला कळलं आहे विवेक करून मला कळलं आहे की ह्या गोष्टी वाईट आहे त्या आम्ही सोडल्याच पाहिजे त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे एखादं व्यसन लागतं पण ते व्यसन जर सोडायचं असेल तर बुद्धीमध्ये प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे विलपावर पाहिजे दृढ निश्चय पाहिजे तेव्हा कुठे आपण वाईट गोष्टी सोडू शकू आणि चांगल्या गोष्टींचं चा आचरण करू शकू आपण ठरवलं उद्यापासून मी सकाळी पाच वाजता उठणार उठतो का आपण आपण प्रतिज्ञा करतो उद्यापासून पाच वाजता उठणार पण आपण मात्र उठतो सात वाजताच कारण आपल्या बुद्धीमध्ये इच्छाशक्ती नाही विलपॉवरच नाही आहे की मी ठरवलेलं आहे की सकाळी पाचला उठणार व्यायाम करणार ध्यान करणार प्राणायाम करणार हे सगळं मी सकाळी उठून करणार असे आपण प्रतिज्ञा करतो पण मात्र आचरणामध्ये काही आपलं येतच नाही इथे कुठेतरी आपल्या इच्छाशक्तीचा अभाव आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी किती आवश्यक आहे आणि म्हणून तर स्वामीजींनी ह्या विचारांमध्ये हे सगळं आपल्याला सांगितलं आहे इथे स्वामीजी म्हणतात आपल्याला जे काही शरीराने मनाने व आध्यात्मिक दृष्टीने दुर्बल करीत असेल त्याचा विषाप्रमाणे त्याग करा ज्यात काही जीवनदायी सत्व नाही ते सत्य असूच शकत नाही सत्य आपल्याला सामर्थ्य संपन्न करते सत्य म्हणजे पावित्र्य सत्य म्हणजे ज्ञान सत्यामुळे बल प्राप्त झालेच पाहिजे सत्यामुळे ज्ञान व उत्साह यांचा संचार झालाच पाहिजे स्वामीजींनी किती पॉवरफुल विचार आपल्याला दिलेला आहे आता फक्त आपल्याला जीवनामध्ये आचरण करून महान व्हायचं आहे प्रयत्न करूया प्रयत्न तर करायलाच पाहिजे जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे आणि हळूहळू प्रयत्न करता 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 चिकाटी जर आपण ठेवली आणि प्रयत्न करत राहिलो सुरुवातीला अपयश येईल पण एक दिवस आपण यशाचं शिखर गाठणारच गाठणार यामध्ये कुठेही संदेह नाही तर आज आपल्या चिंतनाला आपण इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवंतो सुखिन सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु